नमस्कार मंडळी, मी शंकर शिंदे भटकंती एक्सप्रेस मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ओळखलं का हे ठिकाण? बरोबर, हे आहे रतनगडावरील नेडे. आज आपण जवान सरांसोबत या रतनगडाची सफर करणार आहोत आणि माहीत नसलेल्या गोष्टी आपण माहीत करून घेणार आहोत. चला माझ्या सोबत रतनगडच्या सफरीला. मित्रांनो, भटकंती एक्सप्रेसला देत असलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. जर अद्यापही तुम्ही भटकंती एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास अवश्य सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असते. मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, तरीसुद्धा कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहावा अशी माझी विनंती आहे. मित्रांनो, आज मला काही सूचना देखील करायची आहे. त्याआधी एक प्रसंग सांगावा असा वाटतो. 2016 महाशिवरात्रीची रात्र होती. त्या दिवशी दुपारी आम्ही गडावरती चढायला गेलो होतो आणि परत येत असताना दिवस मावळला. पायथ्यापर्यंत येईपर्यंत साधारणपणे 7-7.25 वाजले. आणि मित्रांनो, या रतनगडाखालच्या जंगलामध्ये आम्ही रस्ता चुकलो आणि रात्रीचे 10 आम्ही त्या जंगलामध्ये भटकत होतो. आमचा नगरचा मित्र निलेश शिंदे, संकेत साखरे हे त्याचे साक्षीदार आहेत. असा प्रसंग रतनगडावरती जाणाऱ्या ट्रेकर्सच्या वाट्याला येऊ नये याकरिता हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर माझी एक सूचना अवश्य ऐका. मित्रांनो, जर तुम्ही स्थानिक नसाल, जर तुम्ही जाणकार नसाल, जर तुम्ही तिथल्या जंगल किंवा तिथल्या वाटांचे माहितगार नसाल, तर कृपया कुणीही एकटे दुकटे किंवा समूहाने देखील जंगलामध्ये गाईडशिवाय जाण्याचं धाडस करू नका, कारण ते निश्चितच तुमच्या अंगाशी येईल. मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची सूचना आहे. रतनगडाला जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी याचं पालन केलं पाहिजे असं मला वाटतं. जो प्रसंग आमच्यावरती आला तो प्रसंग तुमच्यावरती येऊ नये ही जी इच्छा. केवळ महाशिवरात्रीची रात्र असल्यामुळं अमृतेश्वराच्या मंदिरामध्ये उशिरापर्यंत चाललेलं कीर्तन आणि त्या कीर्तनाचा आवाज स्पीकरमधून आमच्यापर्यंत येत असल्यामुळंच आम्हाला रतनवाडीची वाट सापडली. नाहीतर मित्रांनो, ती रात्र आम्हाला जंगलामध्येच काढावी लागली असती. हा केवळ योगायोग होता म्हणून आम्ही सुटलो होतो. चला तर मित्रांनो, आपण भटकंती एक्सप्रेसचे मार्गदर्शक स्वप्नील चव्हाण सर, कोरेगाव सातारा यांच्याकडून या रतनवाडीची, या रतनगड किल्ल्याची अभ्यासपूर्ण माहिती ऐकून घेऊ. चला माझ्याबरोबर चव्हाण सरांना ऐकायला. स्वप्नील चव्हाण सर, सातारा. आपण किल्ल्यात एंट्री केली, दोन्ही दरवाजे बघितले, पहिला गणेश दरवाजा, दुसरा हनुमान दरवाजा. आता त्या दरवाज्यातून आपण एंट्री करून वरती आलोय. आता या ठिकाणी जी समोर तुम्हाला ही वास्तू दिसते, किल्ल्यावर अस्तित्वात असणारी ही एकमेव चांगल्या प्रकारची वास्तू आहे खरं सांगायचं तर. आणि बाकीचे जिथे पाणी टाकी त्या बाजूला तुम्हाला बघायला मिळतील. ही जे अवशेष तुम्हाला दिसतोय हा बुरुजासारखा अवशेष आहे. हा एक प्रकारचा बुरुजच आहे, परंतु हा बुरुज राणीचा हुडा म्हणून प्रसिद्ध आहे. याचं कारण माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अभ्यासाप्रमाणे हा किल्ला 10व्या शतकात झांज राजा या राजांनी हा किल्ला बांधलेला आहे. त्या काळामध्ये त्याची पत्नी किंवा त्याची राणी किंवा त्यांच्या काळातल्या ते राणी आहेत त्या राजांच्या, त्या कदाचित ठिकाणी या ठिकाणी झरोके दिसत आहेत बघा वर तुम्हाला, झरोके खिडके आहेत. अजून वर भाग असावा आणखीन असा माझा अंदाज आहे. आणि त्या ठिकाणी रायगडाव जशी महाराजांचे मनोरे आहेत बघा वरती चारी बाजून असं नजर टाकण्यासाठी, तर संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी हवा बिवा चांगली लागते. त्याच्यामुळे चांग परिसर चांगला, त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांच्या पत्नी किंवा राणी वगैरे येऊन बसत असाव्या, चारी बाजूचा निसर्गाचा आस्वाद घेतला वगैरे, हवा पाण्याचा आस्वाद घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या बॅकवॉटरच्या काठाला असणाऱ्या रतनवाडी गावामध्ये हा रतनगड किल्ला आहे. या रतनवाडी गावामध्येच श्री अमृतेश्वर हे एक अतिशय सुंदर आणि देखणं मंदिर आहे. मित्रांनो, आपल्याला समोर दिसत आहे त्या ठिकाणीच प्रवरा नदीचा उगम झाला आहे असं सांगितलं जातं. मित्रांनो, हा किल्ला चढण्यासाठी साधारण 2.5 ते 3 तास वेळ लागतो, परंतु आम्हाला हा किल्ला चढून येण्यासाठी
केवळ 1/4 तास इतका वेळ लागला होता. याचं कारण म्हणजे आम्ही ट्रेकची सुरुवात ही सूर्योदयाच्या अगोदर केली होती, अगदी 7:15. एकदम सकाळची वेळ असल्यामुळे सर्वांच्या अंगामध्ये एकदम जोश होता. अगदी सगळेजण हरणासारखे तुरुतुरु पळत होते. त्यामुळे हा किल्ला चढण्यासाठी जिथं 2.5 तास 3 तास लागतात, तिथं आम्हा ट्रेकर्सना मात्र केवळ 1/4 तासामध्ये आम्ही हा ट्रेक पूर्ण करून या गुहेपर्यंत आलो होतो. त्या ठिकाणी आपण आता उभे आहोत. हा रतनगडचा आहे कोकण दरवाजा. कोकण दरवाजा याचं नाव पडण्याचं कारण जे आहे ते समोर आता आपण खालच्या बाजूला बघत आहात. हा कोकणचा भाग दिसतोय, कर्जत तालुका ठाणे जिल्ह्यातला इकडे खालच्या बाजूला दिसतोय तो आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल समोर दरी आहे आणि हा दरवाजाचा उपयोग काय आहे. तर रायगडावरती तुम्ही बघितलं असेल महाराजांची सत्ता आज्ञा असायची, कोणत्याही किल्ल्याला एक्झिट मार्ग किंवा संकटकालीन मार्ग असला पाहिजे. तर त्याच प्रकारे या कोकण दरवाजाची पण या रतनगडावरती रचना केलेली आहे. कारण ज्या वेळेला मुख्य दरवाजा शत्रूकडून जिंकला जातो त्यावेळेला अवघड मार्गात सुटून जाण्यासाठी वाट असावी. या ठिकाणी शत्रू पहारा बसवू शकत नाही किंवा त्या ठिकाणी डायरेक्ट हल्ला करू शकत नाही म्हणून या कोकण दरवाजाची रचना केलेली आहे. या ठिकाणी सरांनी आता खाडे केंद्र सरांनी विचारलं की काय फांज्या, त्यांना माहिती आहे आपल्या. तर या फांज्यांची रचना दरवाजाच्या रक्षणासाठी केलेली आहे. दरवाजाची रचना गोमुख आहे आणि फांज्याची रचना पण अशी बसवलेली असते की जरी शत्रुसैनिक चुकून एखादा जरी वरती आला तरी काय केलं जावं, त्या शत्रुसैनिक खालून येणार शत्रुसैनिकाला ते काही दिसत नसतं, कुटुंब लपून वरचा सैनिक बसलाय. पण वरच्या सैनिकाला बरोबर ती फांजी अशी केलेली असते, तिरकी रचना केलेली असते. त्या तिरक्या रचनेत बंदूक समजा किंवा धनुष्यबाण समजा किंवा भाला समजा बरोबर अचूक मारून त्या शत्रू सैनिकाला काय केलं जात असे, टिपलं जात असे. आणि गोमुख रचना एवढ्यासाठी की जरी तोफांचा मारा झाला तरी दरवाजा दडवलेला असतो एका बाजूला, त्याच्यामुळे जर नुकसान झालं तरी बुरगाचं नुकसान होतं, मुख्य दरवाजाचं काय होत नाही, नुकसान होत नाही, यासाठी केलेलं असते. तर हा दोन दरवाजे म्हणजे ते जे आहेत ते दोन छोटे आहेत, गणेश आणि हनुमान दरवाजा खालचे शेड्याला शेड्याच्या बाजूने आपण आलो. हा जो आहे हा आणि दरवाजा हे मुख्य दरवाजे आहेत. काय केले त्यातला हा कोकण दरवाजा आपण बघितला. रतनवाडीकडून या किल्ल्याकडे येताना शेवटच्या टप्प्यामध्ये 3-4 मोठमोठ्या शिड्या लावलेल्या आहेत. या ठिकाणावरून सांभाळून येणं गरजेचं आहे. या शिड्यावरून आल्यानंतर या किल्ल्यावर असणारा गणेश दरवाजा, त्याचबरोबर हनुमान दरवाज्यावर असणारे विविध प्रकारची शिल्प ही या किल्ल्यावरील काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. मित्रांनो, समोर ही जी वास्तू दिसत आहे ती आहे या किल्ल्यावरीलच नव्हे तर सबंध महाराष्ट्रातील किल्ल्यावरील एकमेव अद्वितीय अशी रचना असलेलं बंदिस्त पाण्याचं टाकं जे अगदी गुहेमध्ये आहे. आपण पाहू शकतोय या बुहारामधून या टाक्याकडे जावं लागतं. त्रिमूर्ती आणि त्या टाक्याच्या दुसऱ्या बरोबर विरुद्ध बाजूला एक छोटी रूम काढलेली, त्या ठिकाणी 4-5 माणसं राहण्यासाठी चांगल्या प्रकारची एक छोटीशी कोरलेली किंवा दगडामध्ये खोदलेली अशी छोटी रूम सुद्धा आतल्या बाजूला आपल्याला दिसून येईल. म्हणजे एक परिपूर्ण रचना राहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिसून येईल. मला मित्रांनो, आता आपण हे जे पाण्याचं टाक्या बघितलं, मला तर वाटतं एकमेव अद्वितीय अशी रचना असावी. किल्ल्यावरती आपण बऱ्याच प्रकारची टाकी बघतो, खांब टाकी बघतो, ओपन टाकी बघतो, शिवकालीन टाकी बघतो, परंतु या टाक्याची रचना बंदिस्त टाक, पूर्णपणे बंदिस्त टाका असं जवळजवळ सह्याद्रीच्या गडकोटावर तर अशा प्रकारची टाकी दिसून येत नाहीत. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आता इकडे या बाजूला बघितलं तुम्हाला या ठिकाणी खाच किंवा चौकोन दिसतोय, तुम्ही म्हणाल हे नेमकं काय आहे, तर हे टाक्याच्या वेळेला पावसाळ्यामध्ये वगैरे भरपूर पाऊस पडतो, अशा वेळेला जर पाणी एक्सेस झालं किंवा जास्त पाणी झालं तर ते पाणी वाहून जाण्यासाठी हा सांडवा सांडव्याची रचना केलेली. आणि तुम्ही जर नीट बघितलं तर ते खोल म्हणजे पूर्णपणे तटात म्हणजे इथं पलीकडे काढा आहे, त्या काढ्यापर्यंत तो बोगदा काढत नेलेला आहे. आणि हे पूर्ण पाणी वाहून जाण्याची आणि या टाक्याला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये याची काळजी त्यावेळेला घेतलेली. म्हणजे किती बारकाईने तंत्रज्ञान त्यावेळेला विकसित झालं, इंजिनिअरिंग त्या काळचं, त्याचं हे ह्या सांडवा म्हणजे एक साक्षी एक्सेस टनेल ह्याला म्हणता येईल अगदी इंग्रजी भाषेमध्ये. त्याचं तोंड जे तिथून काढलेलं आहे ते बघा, या ठिकाणाहून किती बारकाईने असं लेण्यासारखं अगदी बारीक करून, आणि तुम्ही पुढे बघत गेला तर बघा हे तटावरून पाणी खाली वरून सोडून दिलेलं आहे बघा खाली कड्याच्या दिशेने. हे म्हणजे रचना केलेली ही टनेल किंवा कॅनॉल एक्सेस कॅनॉल असं याला म्हणता येईल. या ठिकाणालाच अंधार कोठडी असं देखील म्हणतात. या टाक्यामध्ये असणारं पाणी ते अतिशय सुमधूर असून ते पिण्यास योग्य आहे. आणि हे या किल्ल्यावरील एक महत्त्वाचं ठिकाण आहे
जे आपण पाहायला चुकवलं नाही पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, या किल्ल्यावरील दुसरं पाहण्यायोग्य ठिकाण आहे ते म्हणजे समोर दिसणारं आपल्याला नेढ. महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ल्यावरच हे नेढ आपल्याला पाहायला मिळतं. हे नेढ देखील या किल्ल्यावरील पाहण्यासाठी असणारं एकमेव अद्वितीय असं ठिकाण आहे. या ठिकाणी भयंकर वेगामध्ये हवा लागते, त्यामुळं इथं काळजी घेणं गरजेचं आहे. वारे आणि इतर काही प्रकारामुळं मोठ्या खडकाला पडलेलं आरपार पगदाळ किंवा आरपार छिद्र यालाच नेढ असं म्हणतात. मित्रांनो, इथं बसून वाऱ्याचा आनंद घेणं यासारखं सुख नाही. समोर आपल्याला मित्रांनो एक उंच सुळका दिसत आहे, त्याला रतनगडाचा खुट्टा असं देखील म्हणतात. या नेढ्याकडून आपण सामरतकडे उतरत असताना आपल्याला एक सुंदर, अतिशय सुंदर असा एक देखावा, एक दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. याची माहिती आपल्याला पुढं थोडक्यात होणारच आहे. तो म्हणजे त्र्यंबक दरवाजा किंवा यालाच सामरत दरवाजा किंवा कल्याण दरवाजा असं देखील म्हणतात. याची माहिती आपले मार्गदर्शक चव्हाण सर आपल्याला देतीलच. या त्र्यंबक दरवाजाचं आणखीन एक वैभव म्हणजे दुर्ग संवर्धनाचं काम करणाऱ्या एका संस्थेने या किल्ल्याला एक प्रवेशद्वार नुकतंच इथं बसवलेलं आपल्याला दिसतं. आपण या ज्या ठिकाणी उभे आहोत त्या दरवाज्याचं नाव आहे त्र्यंबक दरवाजा. पहिल्यांदा मी या दरवाज्याचं वैशिष्ट्य सांगतो, तुम्ही नीट पहा, बारकाईने जर बघितलं तुमच्या लक्षात असेल, लक्षात येईल की हा दरवाजा बांधलेला नाही, हा दरवाजा अखंड एका कातळामध्ये खोदून काढलेला आहे. तुम्ही नीट पहा की हा सगळा दगड आहे ह्या किल्ल्याचा कड्याचा, आणि या अशी रचना कुठेच नाही. हा पूर्ण सगळा दरवाजा काय केलेला आहे, हा हा सुद्धा दरवाजा, हा जो दरवाजा आहे हा कातळामध्ये खोदलेला आहे, कोरून काढलेला आहे सगळं, पायऱ्या बिऱ्या सगळंच पूर्णपणे. आणि फक्त जो भाग जोडलेला आहे तो बघा, हा भाग, ही जी वरची भिंत दिसते तुम्हाला, ही वरची खिडकी आणि हा भिंत, ही फक्त ते त्या ठिकाणी खडक कट झालेला आहे म्हणून त्या ठिकाणी ते तिथून वर दगड ते फक्त तेवढा बांधलेला, नाहीतर हा नॅचरल सगळा कट आहे पूर्णपणे. ते पहारेकऱ्यांची देवडी ती सुद्धा कोरून काढलेली त्याच्यामध्ये पूर्णपणे. आणि हा सगळा भाग, हा एंट्रान्स म्हणा, हा दरवाजा म्हणा, हा दरवाजा म्हणा, हे सगळा भाग, हा बुरुज, बुरुजाची रचना सुद्धा पूर्ण छिन्नी नसे, त्याला रचना, त्याला आकार दिलेला आहे बुरुजाचा, तो हा आकार सुद्धा नॅचरल खडकामध्ये खोदून काढलेला आहे. अशा प्रकारची रचना ही सुद्धा एकमेव द्वितीय अशी रचना म्हणता येईल. त्याचबरोबर खाली पायऱ्यांची रचना आहे, त्यात आपण जाताना बघणार आहोत 155 पायऱ्या, दगडी पायऱ्या. आता किल्ल्याचा इतिहास मी दोन वेळेस सांगतो. किल्ल्याच्या इतिहासामध्ये 1670 दरम्यान हा किल्ला स्वराज्यामध्ये आला असं पुसटचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर त्याचा उल्लेख 100 वर्षात कुठेच नाही. 1760 नानासाहेब पेशव्यांनी या ठिकाणी मोरो त्र्यंबक नावाचा एक किल्लेदार नेमला, अशा प्रकारचा एक उल्लेख आलेला आहे. त्याच्यानंतर 1763 रोजी इथल्या महादेव कोळी समाजातील जावजी कोळी यांचं या ठिकाणी किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आलेली असं या ठिकाणी उल्लेख आहे. त्याच्यानंतर 1818 इंग्रजांचा एक सेनापती कॅप्टन गोडाड यानं हा किल्ला जिंकून घेतला असा उल्लेख आलेला आहे. आणि त्याच्यानंतर 2 वर्षांमध्ये स्थानिक कोळी बांधवांच्यातील रामजी भांगेरे किंवा राघोजी भांगेरे यांनी हा किल्ला उठाव करून ताब्यात घेतला आणि इंग्रजांच्या विरुद्ध बंड केलं, परंतु त्यांचं बंड परत इंग्रजांनी मोडून काढलं. अशा प्रकारे सुद्धा इतिहासामध्ये माहिती आलेली आहे. तर अशा प्रकारचा विस्तारानं प्रचंड असलेला आणि अनेक गुणवैशिष्ट्याने सजलेला सह्याद्रीच्या ह्याच्यातला एक दुर्गरत्न हा असा हा रतनगड किल्ला आहे, आपण तो आज पाहिलेला आहे. मित्रांनो, रतनगड किल्ल्यावरील पाहण्याचं हे सर्वात शेवटचं ठिकाण, ते म्हणजे त्र्यंबक दरवाजा आणि ह्या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या. त्या पायऱ्यावरून उतरताना मन आपल्या पूर्वजांसमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. नंतर आपण डोंगर उजव्या बाजूला ठेवून त्याच्या कपारीनं पुढे चालत चालत आपण या रतनगडच्या खुट्याजवळ येतो आणि खुटा उजव्या बाजूला ठेवून आपण सरळ पुढे गेलो तर आपण सामरद या गावामध्ये उतरतो. आणि रतनगडचा खुटा
हा आपण डाव्या बाजूला सोडल्यानंतर आपण उजव्या बाजूला जर आपण खाली उतरत गेलो तर ती वाट आपल्याला रतनवाडीपर्यंत घेऊन जाते. परंतु मित्रांनो, ही वाट दिसते तितकी सोपी नाही. अत्यंत दिशाभूल करणारी, अवघड असणारी ही वाट आहे. हा खोटा डाव्या बाजूला सोडल्यानंतर आपण पुढे चालत जातो तेव्हा उंच उंच गवत, उंच उंच कारवी, त्याचबरोबर घनदाट जंगल यामधून आपल्याला प्रवास करावा लागतो. या वाटेनं आपल्याला रतनवाडीला किंवा साम्रतला पोहोचण्यासाठी मार्गदर्शक सोबत असणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला अगोदरही सांगितलंय, आताही सांगतो की दोन पैशाकडे पाहून आपला जीव आणि आपला वेळ धोक्यात घालू नका. आपण समोर पाहतो मित्रांनो की अत्यंत दाट जंगल आहे, उंच उंच वेली, उंच उंच झाडं, उंच उंच कारवी, अगदी 10 फूट 12 फूट उंचीची कारवी, आणि या कारवीमधून आपल्याला रस्ता काढत जावं लागतं. त्याचबरोबर हा रस्ता काही एक नाही, पुढे गेल्यानंतर हरिश्चंद्रगडकडे आणि साम्रतकडे जाणारा जुना घाट रस्ता आपल्याला दिसतो. हा आपल्याला समोर दिसत आहे, हा जुना घाट रस्ता आहे. तो घाट रस्ता थोडासा चालून परत आपल्याला तो घाट रस्ता सोडून या कारवीच्या जंगलामधून वाट काढत आपल्याला रतनवाडीकडे यावे लागते. उंचच उंच कारवीचं जंगल, दाट झाडी, घनदाट जंगल यामधून उतरणीचा हा रस्ता निश्चितच सोपा नाही. आणि या मार्गाने वैवाटी तशी कमी जाणवते, त्यामुळं या जंगलामधून आपण मार्गदर्शकाशिवाय किंवा गाईडशिवाय किंवा स्थानिक माहितगाराशिवाय प्रवास करू नये. असं केल्यास आपल्याला ते महागात पडू शकतो. मित्रांनो, मी हे वारंवार सांगण्याचं कारण म्हणजे मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. हा अनुभव दुर्गभ्रमंती करणाऱ्या पर्यटकांच्या वाट्याला येऊ नये अशी माझी मनोमन इच्छा आहे. म्हणून मित्रांनो, मी हे वारंवार सांगत आहे, रतनवाडीमध्ये श्री अमृतेश्वराचे अतिशय सुंदर असं मंदिर आहे. त्याचा व्हिडिओची लिंक मी वरती दिलेली आहे, ती लिंक तुम्ही पाहून हा व्हिडिओ पाहू शकता. मित्रांनो, रतनगड किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला गाईडची आवश्यकता असल्यास आम्हाला कमेंटमध्ये सांगा, तुमच्यासाठी गाईडची व्यवस्था केली जाईल. अकोले तालुक्यामध्ये असणारा हा रतनगड किल्ला समुद्रसपाटीपासून 3523 फूट उंचीवरती आहे. कळसुबाई सांदन व्हॅली आणि रतनगड या ट्रेक मालिकेतील हा किल्ला म्हणजे शेवटचं ठिकाण होतं. गेले 3 दिवस मित्रांनो आम्ही आंघोळ देखील केली नव्हती, त्यामुळं आम्हाला आज आंघोळ करणं गरजेचं होतं. म्हणून या रतनगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या एका मोठ्या तलावामध्ये आम्ही आंघोळ केल्या. मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद.